मी सागर शिंदे, मुळात मी राणे समर्थक तसंच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. मुळात कार्यक्रमाची वेळ 7 होती, त्यामुळं कार्यक्रम उरकला त्यांनी 7:10 त्यांच्यावरती चपला फेकण्याच्या मागचं कारण माझं असं होतं की प्रत्येक वेळेस तो नाहक विनाकारण नरेंद्र मोदी साहेब असू देत, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असू देत, आमचे राणे साहेब असू देत, प्रत्येकांवरती तोंड सुख विनाकारण घ्यायचे कामं हा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिणवलेलं कारण माझ्या हृदयात बसलेलं होतं, त्याच्यामुळं मी हे कृत्य केलो. काय केलं तुम्ही आज? आज मी चपला फेकलो मी त्यांच्या अंगावर. हां, कुठून फेकले, कसं फेकले, काय नाही? मी माझ्यासोबत कोण नव्हतं, मी एकटाच आलेलो होतो. मी जात असताना मला समजलं की इथून संजय राजाराम राऊत जात आहे, पण तिथपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मला वेळ झाला, त्याच्यामुळं कार्यक्रम उरकून जात असताना मी बघितलो आणि तिथून ब्रिजवरून मी स्वतः चपला फेकला. हां, काय आपण आता या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने सामोरे जातो? इथून पुढे संजय राजाराम राऊत मला कुठेही दिसू दे, आज मला चपला दिसले, जर भविष्यात मला चपला जर भेटले नसते तर त्या ब्रिजवरती चपलाच होते, दगडे असले असते तर आज त्यांचं डोकं फुटलेलं असलं असतं. दादा, तुमच्या या कृत्यामध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो? हां, मान्य मला समाजासाठी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला 72, कारण तो मराठा मूक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिणवलेलं कारण जास्त डोक्यात होतं ते कारण.